नाण्याला अदृश्य कसं करता येईल ही जादू शिकूया याकरता पाहिजेत दोन ट्रान्सपेरंट काचेचे ग्लास व दोन नाणी व थोडं पाणी हे आहेत नेहमीचे ग्लास काचेचे पारदर्शक ग्लास आता घेऊया दोन नाणी पहिले एका नाण्याच्या वरती आपण एक ग्लास ठेवूया आणि मग दुसऱ्या ग्लासच्या आतमध्ये आपण नाणं टाकूया म्हणजे डावीकडचा ग्लास हा नाण्याच्या वर आहे आणि उजवीकडच्या ग्लासमध्ये नाणं ग्लासच्या आतमध्ये आहे डाव्या ग्लासमध्ये आपण पाणी भरायला लागलो की अरे नाणं गेलं कुठे दिसतच नाही आहे आपल्याला अदृश्य झालं ते आणि उजव्या ग्लासमध्ये पण पाणी भरून बघूया ना अरे इकडे तर नाणं दिसतंय म्हणजे अजून इथेच आहे मग डावीकडचं नाणं कुठे पळालं ते तर काही दिसूच शकत नाही आपल्याला मगाशी तर ग्लास खालती होत आता गेलं कुठे नाणं अजून ग्लासच्या खालतीच आहे पण मग दिसत नाहीये आपल्याला उजवीकडे नाणं ग्लासच्या आत आहे आणि अजून सुद्धा दिसतंय म्हणजे नक्की काय गडबड चालू आहे ह्या गडबडीचं कारण आहे लाईट रिफ्रॅक्शन डावीकडे लाईट हा हवेतनं ग्लासमध्ये ग्लासमधनं पाण्यात असा प्रवास करतोय ह्यामुळे तो वळतोय आणि इतका वळतोय की नाण्याच्या बाजूने निघून चालला आहे दुसरीकडे तसं नाही आहे कारण नाणं हे ग्लासच्या आतमध्ये आहे त्याच्यामुळे तिकडे रिफ्रॅक्शन अशा पद्धतीने घडतच नाही आहे म्हणून डाव्या ग्लासमध्ये सुद्धा नाणं खालतीच आहे अदृश्य झालेलं नाही आहे पण ते रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला दिसत नाही आहे एवढीच जादू आहे याच्यामध्ये पण तरी मजेशीर आहे